नमस्कार, आज पाहणार आहोत आपण एक खास रिपोर्ट अंबोने गावातील शाळेचा। मुळशी तालुक्यातील अतिशय दुर्गम पहाडी भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। एक विद्यार्थी सुसंस्कृत युवक कसा घडावा याचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अगदी छोट्याशा अंबोने गावातील सोनू अनाजी वाळंज विद्यालय। गावात उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम असला की ससा गावातील तरुण व जाणकार मंडळीचा यामध्ये सहभाग दिसतो। पण अंबोने गावात दत्त जयंती उत्सव साजरा केला तो या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी। त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने दत्त जयंती अनोखी साजरी झाली। या निमित्ताने गावात विद्यार्थ्यांसाठी अनेक मैदानी खेळही घेण्यात आले। जन्म सोहळ्यापासून ते रात्रीच्या भजनापर्यंत सर्व कार्यक्रमात मुलांचा सहभाग लक्षणीय होता। देव देश आणि धर्मासाठी वाहून घेणारे युवक निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना धार्मिक आध्यात्मिक पारंपरिक उपक्रम राबून सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले। माझे नाव अपूर्वा रवींद्र जाधव, मी काही सोनानाजी वाळंज माध्यमिक विद्यालय अंबोने या विद्यालयात शिकते आणि मी आता 10वीमध्ये आहे। आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षणाबाबत अनेक उपक्रम राबवले जातात, जसं की अनेक शिक्षक बाहेरून बोलवलेले काही पर्यटक वगैरे त्यांच्याद्वारे आम्हाला शिक्षणाबद्दल माहिती दिली जाते। वरतून आमचे काही उपक्रम असतील तर ते शाळेमध्ये आमच्या समोर सादर केले जातात, जेणेकरून आम्हाला त्याच्यामुळे समोर पूर्ण अनुभवता येईल आणि त्याच्यामुळे काही सरी शिकता येईल। आमच्या शाळेचे बाबूजी ते आम्हाला दरवर्षी अनेक विविध सामान साहित्य असो किंवा शाळेमध्ये विविध उपक्रम असो त्यासाठी ते स्वतः आयोजन करतात आणि त्या ते उपक्रम करताना ते स्वतः आमच्या समोर असतात आणि जेणेकरून आम्हाला ते पूर्ण अनुभवता येईल, त्याच्याबद्दल आम्हाला अभ्यास करता येईल अशी याची पूर्ण खात्री घेतात। आमचे शिक्षक असो आमचे शिक्षक आम्हाला पूर्ण काळजीपूर्वक शिकवतात आणि या शाळेची खासियत हीच आहे की या शाळेमध्ये मोफत शिक्षण घेता येतं, ते सुद्धा सुंदर। या शाळेमध्ये या आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात। शिक्षणासह अशा सामाजिक उपक्रमात विद्यार्थी नेहमीच हिरारीने सहभाग घेतात। मी अनुराग संजय मोरे, इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे कैलासवासी सोनवानाजी वाळंज माध्यमिक विद्यालय अंबोने। या शाळेमध्ये मी शिकत आहे। बाबूजी ज्यांनी काही शाळेची उभारणी केली ती त्यांनी एका कार्यक्रमातून सांगितलं का मी ह्या शाळेची उभारणी केली, कारण मला मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला ना दूर गावी जावं लागत होतं, मला शाळेसाठी मी पूर्ण पायाने जात होतो 14-10 किलोमीटर। त्यामुळं त्यांना कुठंतरी खंत वाटली का जी मुलं आहेत धरण भागातील का त्यांना या साईड तिकडून त्यांना शिक्षणासाठी खूप लांब जावं लागेल, त्यासाठी त्यांनी ही एवढं मोठं काम केलं म्हणजे ही शाळा उभारली आणि त्यांचं मोठं हे म्हणजे योगदान म्हणजे का त्यांनी ही शाळा उघडून प्रत्येक घरात एक ज्ञानाचा आलय म्हणजे प्रत्येक घरात एक चांगला विचार का ज्याच्याने त्या मुलाचं पुढचं भाग्य पुढचं त्याचं शिक्षणाचं करिअर पुढचं घडेल म्हणून त्यांनी ही शाळा उघडली। आणि अजून एक म्हणजे म्हणायला गेलं तर का
त्यांनी या शाळेचं एक उद्देश ठेवलाय का या शाळेतनं गोरगरिबांना आहे ना शिक्षण मिळेल आणि ते पण मोफत. या गावातील ग्रामस्थ शिक्षक आणि युवक मोठ्या एकोप्याने मिळून मिसळून काम करतात आणि हेच संस्कार विद्यार्थ्यांवरती घडतात आणि हेच अतिशय तनमनाने विद्यादानाचे काम येथील शिक्षक वर्ग करताना दिसतो. यातूनच शाळेतून एक नवी सुसंस्कृत पिढी घडण्यास नक्कीच मदत होणार आहे. सोनू अनाजी वाळंज विद्यालय अंबोने येथून कॅमेरामन गुरुनाथसह प्रदीप वाडेकर मावळ वार्ता.